तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मनामध्ये माझाही विचार येत असताना की राजकारण करायचं का नाही, आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटतं की राजकारणात येऊन कुठेतरी चूक केली देशभरात जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे सागर, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मतदारांचं म्हणणं आहे की आजचं गलिच्छ झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारांना कुठेतरी वाईट वाटतंय की मत देऊन त्यांनी चुका केल्यात का काय. मतदार सोडा, खाली जरा खाली घ्या, खाली घ्या. आमच्यासारखे जे नवीन आमदार आहेत राजकारणामध्ये येत असताना एक ध्येय घेऊन आले, विचार घेऊन आलेले आहेत. आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटतं की राजकारणात येऊन कुठेतरी चूक केली. सागर पण आहे सागर, कारण लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक लोक स्वतःबद्दल स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल आणि स्वतःचे जे काही उद्दिष्ट असतील ते कसे पूर्ण करता येईल याच्यामध्ये सगळे गुंतून राहिलेले आहेत. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला राहिले तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मनामध्ये माझाही विचार येत असताना की राजकारण करायचं का नाही, पण कुठेतरी एक गोष्ट मनामध्ये आहे की शेवटी महाराष्ट्राच्या रक्तामध्ये लढणं हे लिहिलेलं आहे, आपल्या सर्वांमध्ये आहे आणि तो विचार पूर्ण पुढे घेत आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते आजपर्यंत सोडवलेले आहेत आणि आताच साहेब स्वतः चव्हाण साहेबांच्या स्मृती ठिकाणी कराडला चाललेले आहेत. 10 वाजता ते तिथे पोहोचतील. चव्हाण साहेबांकडे आणि साहेबांकडे बघितल्यानंतर सामान्य लोकांचे नेते कसे असतात हे आपल्याला बघायला मिळतं आणि आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते अशाच लोकांकडनं स्मृती घेत असतात, ताकद घेत असतात, विचार घेत असतात आणि प्रेरणा घेत असतात. आणि मला एकच इथं सांगायचंय की मतदार असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमदार असतील, ज्यांना कुणाला तरी वाटतंय की चूक केली का काय, एकच सांगतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे आणि इथं लढणं हे आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. लोकांसाठी लढूया. हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला आधीपासून या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. काल आमदारांची बैठक बोलवलेली असताना तुम्ही मुंबईला गेला ना, त्याचं नेमकं कारण काय? मी एकच तुम्हाला सर्वांना सांगेल की पवार साहेबांची कालची प्रेस आपण होता तिथं ऐकलं आहे. पवार साहेबांनी स्वतः आमदारांची भूमिका, इतरही सर्व लोकांची भूमिका तिथं मांडलेली आहे. निरोप हा 5 तारखेचा आम्हा सर्वांना आलेला आहे. आम्ही 5 तारखेला मुंबईला इथं राष्ट्रवादीची जी बैठक पवार साहेबांनी बोलवलेली आहे तिथं नक्कीच आहोत, एवढंच इथं सांग.